श्री स्वामी समर्थ सर्वांना, तर कसे आहात सर्वे? मस्त आहात ना? मस्त जसणार, कारण स्वामी महाराजांची कृपा दृष्टी आशीर्वाद आपल्यावरती असतोच आणि असाच कायम राहावा ही स्वामींची प्रार्थना करते. तर आम्ही तुळजापूरला पोहोचलेलो आहोत आणि आई तुळजाभवानी यांचं दर्शन घ्यायला आम्ही आता जात आहोत. सकाळची वेळ आहे, 5:30 ते 6 वेळ झालेली आहे आणि थंडी पण काही एवढी नव्हती, तर आम्ही स्वेटर वगैरे काही घातलेले नाही आहेत आणि सकाळी सकाळी याच्यासाठी आम्ही जात आहोत की दर्शन पटकन होईल, गर्दी कमी असेल आणि दर्शन लवकर झालं तर आम्हाला अक्कलकोटला पण जाता येईल, त्याच्यामुळे आम्ही लवकर निघालेलो आहोत. मंदिराच्या बाहेरचा जो परिसर आहे तिथे अशा छान छान दुकाने आहेत, तिथे तुम्हाला आईसाठी साडी, आईच्या ओटी भरण्यासाठी जे अलंकार आपल्याला लागतात ते मिळून जाईल, सर्व काही इथे साहित्य तुम्हाला मिळून जाईल. इथे आईची आवडती कवड्यांची माळ सुद्धा मिळून जाईल, जे आपल्याला पितळी दिवे वगैरे लागतात त्या गोष्टीही तुम्हाला इथे मिळून जातील, आईच्या छान छान अशा मूर्त्या मिळून जातील. तर आम्ही आईसाठी मी साडी वगैरे घरूनच घेऊन आलेली होती, ओटीमध्ये टाकण्यासाठी तांदूळ, खोबऱ्याची वाटी, एक नारळ असं मी आईसाठी घेऊन आलेली होती. पण जो शृंगारचा सामान असतो तो मी इथून घेतलेला आहे, कारण त्याच्यामध्ये काचेच्या बांगड्या वगैरे असतात आणि काचेच्या बांगड्या असल्यामुळे घरून त्या आणता आल्या नाही, कारण त्या फुटल्या वगैरे असल्या, म्हणून इथूनच मी ते घेतलेलं आहे शृंगारसाठी आईच्या. तर आमचं बाकीच्यांनी इकडनं ओटीचं सामान घेतला, बाकीच्यांनी तिकडनं घेतला, तर आम्ही असं करून घेतलेलं आहे. बाकीचे बघा इथून घेत आहेत. सर्वांची पूजा वगैरे घेऊन झालेली आहे, तर आपण आता आईच्या दर्शनासाठी जाऊया. तर चला, तर आम्हाला आईसाठी वेणी हवी होती, गजरे हवे होते, पण गजऱ्यावाल्या मावशी आम्हाला कुठेच दिसल्या नाही. जाता जाता ह्या मावशी आम्हाला गेटवरती दिसल्या, तर आम्ही आईसाठी यांच्याकडनं असे छान गजरे घेतलेले आहे आणि छान गजरे आम्हाला मिळालेले आहेत. तर बघू शकता आता दुकानं जे आहेत ते थोडी थोडी ओपन व्हायला लागलेली आहे. इथे गर्दी कमी आहे, पण मंदिरामध्ये गेल्यावर बघूया किती गर्दी आहे आणि किती वेळ लागतो दर्शनाला, तर ते आता गेल्यावरच कळणार आहे. तर आपण दर्शनाला आलेलो आहोत, तर कितीही वेळ लागू दे, तर आपल्याला छानपैकी आईचं असं दर्शन घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही पितळी वस्तू किती छान छान आहे, पण आम्ही एकही स्टॉल बघितला नाही कारण वेळ नव्हता. तर आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्य दैवत आणि कुलदेवी तुळजाभवानी आई आहे. 3.5 शक्तिपीठामध्ये पहिले पूर्ण शक्तिपीठ म्हणजे महाराष्ट्राची कुल स्वामिनी आई तुळजाभवानी यांचे आपण दर्शन घेणार आहोत. तर खूप छान आणि रम्य वातावरण होतं, खूप प्रसन्न वाटत होतं. तर तुम्ही बघू शकता आल्याला इथे सर्वांनी फोटोशूट करायला घेतलं, कारण तिकडनं येताना वेळ कदाचित मिळणार नाही म्हणून थोडेसे फोटो इथे आम्ही काढलेले आहे. आणि मग फोटो वगैरे काढून झाल्यानंतर आम्ही इथून प्रसाद वगैरे घेतला या स्टॉलमधून आणि चप्पल वगैरे जे आहे ते आम्ही इथेच काढली बाजूला आणि मग दर्शनाला गेलो. तर मी सुद्धा तुळजापूरला पहिल्यांदा आलेली आहे आणि आईचं दर्शन घेण्यासाठी खूप मनाला आतुरता लागलेली आहे. कधी आईचं मुख दर्शन होईल आणि कधी आईचा आशीर्वाद मिळेल त्याची वाट बघत आहोत. तर तुम्ही बघू शकता की मंदिरामध्ये खूप अशी गर्दी आता झालेली आहे.
तुळजाभवानी आई आमची सुद्धा कुलदेवी आहे, आणि हे आम्हाला आत्ता मागच्या वर्षी कळलेलं आहे, कारण मी दिंडोरीला गेलेले होते तेव्हा तिथे आम्हाला सांगण्यात आलं की तुमची जी कुलदेवी आहे ती तुळजाभवानी आई आहे, आणि आम्ही अगोदर चामुंडा माता यांना आमची कुलदेवी समजत होतो, पण त्यांनी सांगितलं की ती तुमची समाजाची कुलदेवी आहे आणि कुलाची जी देवी आहे ती तुमची तुळजापूरची आई आहे। तर तुळजापूरची आईची त्यांनी आम्हाला टाक बनवायला सांगितलेली होती, पण आमच्या घरी अगोदरच कुलदेवीची टाक आहे, त्याच्यामुळे मी परत टाक बनवलेली नाही, कारण ती पूर्वीपासून ती टाक आमच्याकडे आहे, तर ती अशी टाकता पण येणार नाही आणि हे पण करता येणार नाही, त्याच्यामुळे मी फक्त आणि फक्त आईची मूर्ती घेतलेली आहे, तुळजापूर आईची मूर्ती ठेवलेली आहे। तर थोडंसं पुढे गेल्यावर आपल्याला राजे शहाजी महाद्वारापाशी उजव्या सोंडेचे सिद्धिविनायक आहे। कडक आचरण असलेला सिद्धिविनायक नवस्फूर्ती करणारा ओळखला जातो। तर खूप असं छान दर्शन झालेलं आहे गणपती बाप्पाचं, आणि खूप अशी गर्दी सुद्धा आहे, सकाळची वेळ आहे तरी सुद्धा खूप गर्दी आहे, तुम्ही बघू शकता। आणि आतमध्ये हे समोरचं जे मंदिर आहे ते यज्ञकुंड आहे, इथे होम हवन केलं जातं, आणि इथे सुद्धा आम्ही छान असं दर्शन घेतलेलं आहे, आम्हाला सुद्धा छान असा अंगारा लावण्यात आलेला आहे, त्यांनी मस्त असं कपाडी आमच्या अंगारा लावलेला आहे दर्शन घेऊन। थोडंसं 5 ते 10 मिनिटं आम्ही इथे बसलेलो आणि नंतर आम्ही दर्शनासाठी आतमध्ये गेलेलो आहोत। तर आपल्याला हे 4 ते 5 जे हॉल आहेत ते चढून मग वरती आईच्या मंदिरामध्ये आपल्याला दर्शन करायला जावं लागतं, आणि गर्दी खूप असल्यामुळे दर्शन व्यवस्थित झालं नाही, मी खरंच सांगते खूप गर्दी होती। विदिन 2 सेकंड आईचं मुख दर्शन झालेलं आहे, तिथून निघावंसं तर वाटत नव्हतं, पण त्या निघावंच लागतं कारण गर्दीच तेवढी होती, आणि आईचा छान असा आशीर्वाद घेतलेला आहे छान, तुम्ही बघू शकता की गर्दी किती होती। आम्हाला 4 ते 5 तास लागलेले आहे। मंदिराच्याच बाजूला आदिशक्ती स्वरूप मातेचं मंदिर आहे, तर या मंदिराच्या बाजूला लक्ष्मी नरसिंह यांचं मंदिर आहे, तर यांच्याच बाजूला श्री मल्हार मार्तंड यांचं मंदिर आहे। आई तुळजाभवानी यांचं वर्णन करायला गेलं तर मस्तकावर सोन्याचा मुकुट, कपाळावर हळदीचा मळवळ, त्यावर कुंकू, नाकात नथ, गळ्यात सौभाग्य अलंकार आणि अंगावर भरजरी वस्त्र, असे आईचे तुळजाभवानी यांचं रूप आहे, आणि ते रूप बघून मन खूप प्रफुल्लित झालं, आनंद वाटला मनाला। तर बघू शकता आमचं दर्शन वगैरे व्यवस्थित झालेलं आहे, आणि मागची जी गर्दी आहे ती भरपूर प्रमाणात वाढलेली आहे। आई तुळजाभवानीचा आशीर्वाद सर्वांवरती असाच राहो ही आईच्यानी प्रार्थना करते। आणि मंदिराच्या बाजूला उतरून हे आईचं आदिमाया आदिशक्ती यांचं मंदिर आहे। दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही इथून सर्वांनी हिरव्या बांगड्या भरल्या, कारण आपलं सौभाग्याचं लेणं असतं आणि आईच्या दरबारी आल्यानंतर हिरव्या बांगड्या भरणं शुभ मानलं जातं। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि आई तुळजाभवानीचा उदो उदो लिहायला विसरू नका। आईची असीम कृपा तुमच्या सर्वांवर राहो ही स्वामींचरणी प्रार्थना आईचरणी प्रार्थना करते।